त्या संकल्पाला अर्थ काय राहणार? कारण आपण जो प्रश्न विचारतो तो खूप महत्त्वाचा आहे. कुठच्याही लोकशाहीमध्ये पैसा कसा वापरला जातो हा लोकप्रतिनिधी ठरवतात. आणि हे लोकप्रतिनिधी जर आपण बघितले असाल कुठच्याही स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये सगळेच एकत्र बसतात. म्हणजे कसं असतं, केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल हे कॅबिनेट ठरवतं आणि मग ते पुढे आणतं बजेट. हे जे बजेट असतं ते स्टँडिंग कमिटीमध्ये मंजूर केलं जातं आणि जनरल बॉडीमध्ये जातं. स्टँडिंग कमिटीमध्ये देखील प्रत्येक पक्षाची व्यक्ती असते आणि जनरल बॉडीमध्ये पण प्रत्येक पक्षाची व्यक्ती असते. मग हे जे मार्चमध्ये बजेट येणारं आहे ते निवडणुकीसाठी थांबायला नको का? हां, जी इमर्जन्सी कामं असतील ती नक्की करणं गरजेचं आहे कारण ते शहर चालू ठेवणं गरजेचं असतं. पण जे नवीन प्रस्ताव असतं, जसं आता ब्युटिफिकेशनचं, अनेक ठिकाणी ते डॉक्युमेंटेशन आता आम्ही पूर्ण करत आलेलो आहोत, जुनी कामं तोडून परत नवीन कामं दाखवायची आणि तेच पैसे तिकडे वापरायचे. ही कामं कुठून काढली होती, 1700 कोटी कुठून वळवले होते? हे नगरसेवकांच्या हक्काचे पैसे होते. तर हे तुम्ही मला सांगा, नागरिक म्हणून, मुंबईकर म्हणून जो तुम्ही कर भरता त्या पैशाचा जर असा वापर व्हायला लागला हे तुम्हाला तरी पटणार आहे का? तिथून 66 असं एक सुद्धा कॉन्ट्रॅक्टर माझ्या कोणी टचमध्ये नाही. कारण मुळात मी कॉन्ट्रॅक्टर्सना मीटिंगमध्ये बोलवायचंच नाही. आपण सगळे मीटिंगमध्ये असायचं, सगळे अधिकारी असायचे, लोकप्रतिनिधी असायचे. आणि माझं काम एवढंच होतं की इथून इथे रस्ता झाला पाहिजे. जसं ईस्टर्न फ्रीवे तुम्ही सीपी ऑफिसपर्यंत खेचा, थैसर ते मीरा भाईंदर रस्ता असेल, नरीमन पॉईंट एक ऑफ परेड रस्ता असेल, कोस्टल रोड असेल, वर्ली शिवडी कनेक्टर असेल, ह्या सगळ्या एजन्सीजना आम्ही प्रत्येक बुधवारी घेऊन बसायचो, मुंबई ट्रॅफिक पोलीस असेल. पण एक नक्की आहे की जर तुम्ही मुख्यमंत्र्यांचं उत्तर पाहाल हाऊसमधलं, त्यांनी उत्तरामध्ये पण सांगितलेलं आहे की आत्तापर्यंत जे काँक्रिटीकरण झालेले रस्ते आहेत तिथे कुठेही खड्डा दिसलेला नाही आहे. येतो इथून इथे येतो असं. एक संधी आम्ही देत होतो कारण कुठेतरी लाज वाटून की एवढं सगळं जग जाहीर झाल्यानंतर लाज वाटून ह्यांनी तरी मागे येणं गरजेचं होतं, टेंडर स्क्रॅप करणं गरजेचं होतं. शेवटची लाईन अजूनही अशी आहे की बिड इज अंडर स्क्रुटनी. म्हणजे त्यांना पण माहिती आहे कुठेतरी गफलत होते, कुठेतरी घोळ होत आहे. आणि हे जर सत्य असेल तर त्यांनी या तीन गोष्टींवर उत्तर द्यावं. स्केल तुम्ही मॅनेज कशी करणार? मी आज जे प्रश्न विचारलेले, हा स्कॅम आहे का? म्हणजे तुम्ही 20% जे बिलो काम करायचे त्यांना एसओआर वाढवून 40% हाईक दिली. ठीक आहे, 40% हाईक एसओआर प्रमाणे तरी मी समजू शकतो. त्याच्यावर तुम्ही 8% बिडिंग करायला देता लोएस्ट बिडरला, हे कसं शक्य? आणि तिसरी गोष्ट जे म्हणजे कार्टलायझेशन झालेलं आहे, स्कॅम आणि कार्टलायझेशनमध्ये मी थोडं अंतर असं करेन की कार्टलायझेशनमध्ये बरोबर 5 कंपन्यांना 5 कॉन्ट्रॅक्ट मिळालेत, कुठेही एका कंपनीला 2 नाही मिळालेत, 3 नाही मिळालेत. कुठेही एका कंपनीला असं नाही झालं की 1 सुद्धा मिळाला नाही आहे. म्हणजे जर आज तुम्ही एके ठिकाणी 3% अबव्ह करताय तर दुसऱ्या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट 8% अबव्ह करताय बीडमध्ये, तिथे 4% अबवला काम नाही करू शकत. आणि म्हणून जसं मी सांगितलं ना की एवढं सगळं जग जाहीर हा घोळ लोकांसमोर आल्यानंतर एवढी घाई कशासाठी आहे? 400 किलोमीटरचे रस्ते तुमचे 2 महिन्यात बनणार आहेत का? एक तर पहिली गोष्ट अशी आहे की अजूनही वर्क ऑर्डर दिलेल्या नाही आहेत आणि म्हणून मी कॉन्ट्रॅक्टरची नावं घेत नाही. ती त्यांनी बीएमसीने आज सांगावी कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत. पण वर्क ऑर्डर दिल्यानंतर परवानगी हातात येण्यापर्यंत फेब्रुवारी उजाडेल. फेब्रुवारी ते 31 मे तुम्ही कामं करू शकणार आहेत का? हे सगळे जे टेंडर्स असतात ते सप्टेंबरमध्ये फायनल होतात, ते ऑक्टोबरमध्ये 1 ऑक्टोबरला कामं सुरू होतात त्याची. हे काम असं कसं चालणार? मी असं करून परत येतो इथे. मला वाटतं त्याच्यावर मी थोडं त्यांची ट्रिप होऊन जाऊ द्या, मन मोकळेपणे त्यांना फिरू द्या तिथे, मग आपण बोलू. सबसे अहम बात यही है कि किसी भी शहर में, जो दुनिया भर में आप अगर देखें तो कोई भी अच्छे शहर में सारे रास्ते कभी कंक्रीट होते नहीं है, अलग अलग मटेरियल्स में बनाए जाते हैं. कहीं कहीं देशों में ऐसा भी है कि अभी हाईवेज भी कंक्रीट नहीं बना रहे क्योंकि टायर बस से काफी सारे एक्सीडेंट्स होते हैं जहां हीट बढ़ती है. लेकिन अगर आप मुंबई में देखें
तो मिक्सचर है, क्योंकि मुंबई में काफी सारी एजेंसियां काम करती है, बीएमसी है, एमएमआरडी है, एमएसआरडीसी है, एसआरए है, पीडब्ल्यूडी है, रेलवेज अथॉरिटी है, रेलवेज की 3 सब बॉडीज है, बीपीटी है, फिर काफी सारे अन्य एजेंसीज है। इसमें अगर आप देखें तो बीएमसी का भी जो निर्णय हुआ है कि 400 किलोमीटर के जो रास्ते हैं उसे कंक्रीटीकरण करना है उन्हें, आक्षेप इसी बात पे है, हमारा पॉइंट इसी बात पे है कि सारे रास्ते कंक्रीट हो सकते हैं क्या, जरूरी है क्या, इतनी स्केल आप मैनेज कर पाओगे क्या। दूसरी चीज यही है कि अगर एसओआर के हिसाब से अगर आपने उनको 40% हाइक दी है, 20% और जो बिलो बीस करते थे उनको तो 40 मिली है, तो इसमें भी लोएस्ट बिडर इज अबव 8%, तो ये कौन सी बात रही। और तीसरी बात यही है कि अगर आप देखें तो 5 पैकेट में बराबर 5 बड़े कॉन्ट्रैक्टर्स को मिले। कॉन्ट्रैक्टर्स कौन है ये बीएमसी बताए, मैं नहीं बताऊंगा क्योंकि उनमें मुझे जाना नहीं है, लेकिन ये कॉन्ट्रैक्ट